अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा या निमित्ताने देशभराप्रमाणे महाबळेश्वरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी मंदिरांमध्ये धार्मिक विधी, आरती तसेच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिर हे सुस्वर भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रामभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बाजारपेठेत भगवे झेंडे पताके लावले असून आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाबळेश्वर नगरीत दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रियाज मुजावर, VM न्यूज मराठी, महाबळेश्वर. संघर्षानंतर अनेक कारसेवकांच्या बलिदानातून आजच्या दिवशी भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते अयोध्या येथे श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना होत असं आहे. राम हे एकात्मतेचं, राष्ट्रवादाचं असं भव्य दिव्य मोठं स्वरूप आहे आणि त्या रामलल्लाची प्रतिष्ठापना आज अयोध्या येथे होत आहे. हा खरोखरच संपूर्ण 140 करोड भारतीयांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण भारतवर्षामध्ये हा सण साजरा केला जात आहे आणि आज जणू दुसरी दिवाळीच संपूर्ण भारतवर्षात होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाबळेश्वर शहरामध्ये सकाळपासूनच फार उत्साहाचं वातावरण असून श्री राम मंदिरामध्ये तसेच शहराच्या इतर भागामध्ये या रामलल्लाच्या मूर्तीची महाआरती करून त्याचं पूजन अर्चन करून त्या श्रीरामराया चरणी सर्वांनी आपली सेवा अर्पित केलेली आहे आणि या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रतीकाचं इथे पूजन होत आहे. या चरणी, या रामलल्लाच्या चरणी हीच प्रार्थना की आपल्या देशाला सुख समृद्धी वैभव लाभो. जय हिंद, जय महाराष्ट्र, सियावर रामचंद्र की जय.